72व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून वैभव महाडिक यांनी तयार केलेल्या नेट पॅक या OTT प्लॅटफॉर्म असलेल्या ॲपच्या अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या नेट पॅक ॲपचे भाजपचे उत्तरेगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि गायक नंदेश उमप यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पुढील यशस्वी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस वैभव महाडिक यांनी तयार केलेल्या नेटपॅक या ॲपच्या लोकार्पण सोहळ्याचं खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एक थी बेगम फेम प्रदीप डोईफोडे, बाबासाहेब आंबेडकर फेम संकेत कोरलेकर, कंपनी डायरेक्टर प्रवीण कुठार, अभिनेत्री दीपाली जाधव, अभिनेता दिग्दर्शक वैभव सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 2020 असं आपल्याला ब्रेक लावणारं गेलं की त्यामुळे आपल्याला सगळ्यांना थांबून राहावं लागलं. पण ज्यावेळेला आपण एक पाऊल थांबतो त्या चार पावलं उडी मारण्याची आपण तयारी इतक्याच जिद्दीनं आपण पुढे जात असतो तर थोडस अर्धा तास कदाचित आपल्याला थांबून राहावं लागलं. पण आपण अधिक जिद्दीनं येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये असेच वेगवेगळे आविष्कार या सगळ्या परिसरामध्ये घडतील. अनेक कार्यक्रम हा कार्यक्रम मुंबईतही होऊ शकला असं आणि कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून थोडं जास्त ते सोयीचं झालं असतं. कारण हा सगळा प्रवास करून तुम्ही आलाय, पुन्हा तोच प्रवास करून तुम्हाला मुंबईकडे जायचं आहे. पण कुठेही कंटाळा न करता की बहुना कलेच्यासाठी आणि कलेवरच्या प्रेमासाठी म्हणून तुम्ही इथे आवर्जून उपस्थित राहिलाय. आमची नवतरुण सर्व कलाक्षेत्रातली सारी मंडळी ही सुद्धा या निमित्तानं उपस्थित राहिली. मी त्या सगळ्यांनाच त्याच्या भवितव्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे संधीची आपण वाट पाहत असतो आणि एकदा ती संधी मिळाली मेहनत घेतो चिकाटीनं आपण पुढे जातो तर त्यावेळेला आकाश देखील आपल्याला टिकणं पडत असतं असं या सर्वांच्या या OTT प्लॅटफॉर्मसाठी नेटपॅकसाठी आकाश टिकणं पडावं इतकं यांचं कर्तृत्व झळाळून निघावं यासाठी माझ्याबरोबर